हेलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार। प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वीटकॉर्नचे बरेच पदार्थ पाहिलेले आहेत। या व्हिडिओमध्ये स्वीटकॉर्न अगदी झटपट कसा सोलायचा ते पण पाहणार आहोत आणि स्वीटकॉर्नची भाजीसुद्धा पाहणार आहोत। अगदी चविष्ट लागते आणि टेस्टी लागते। एका कणसाचे दोन तुकडे करून घेतलेले आणि कुकरमध्ये टाकून याला उकडून घ्यायचे आहे। कणीस भिजेल एवढं कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, साधारण 1 ते 2 ग्लास। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि स्वीटकॉर्न जर 1 असेल तर 3 शिट्ट्या होऊ द्यायचे। जास्त स्वीटकॉर्न तुम्ही बॉईल करून घेणार असेल तर 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। बरेच जण स्वीटकॉर्न उकडताना मीठ टाकतात, मी इथे मीठ टाकलेलं नाही आहे। आणि ग्रेव्हीसाठी 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला याची पेस्ट करून घेणार आहे। आणि टोमॅटोचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले आणि टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बारीक, आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेले आणि टोमॅटोची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये। त्यासोबतच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। पानं माझी सुकलेली असल्यामुळे तुमच्याकडे ताजी असेल तर ताजीसुद्धा घेऊ शकता। आता उकडलेले स्वीटकॉर्न मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे, गरम गरम आहेत। अगदी सोपी पद्धत आहे स्वीटकॉर्न सोलण्यासाठी। पूर्ण एक लाईन उभी अशी काढून घ्यायची आहे, दाणे काढून घ्यायचे आहेत एक लाईनमध्येच, किंवा 2 लाईनसुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही। सुरुवातीला 1-2 लाईन काढताना थोडंसं कठीण जाते, किंवा चमच्याच्या साह्याने स्वीटकॉर्नचे दाणे एक लाईनमध्ये काढून घेऊ शकता। पाहू शकता एक लाईन काढून तयार आहे। आणि आता अगदी सोप्या पद्धतीने खूपच लवकर स्वीटकॉर्न सोलल्या जातील। अशा पद्धतीने स्वीटकॉर्नचे दाणे प्रेस करून घ्यायचे आहेत। ज्या साईडनी जागा मोकळी आहे त्या साईडनी तुम्ही पाहू शकता अगदी झटपटीत स्वीटकॉर्न सर्व सोलले चालले आणि यामध्ये एकसुद्धा दाणा शिल्लक राहणार नाही। साधारण 1 किलो स्वीटकॉर्न जरी असतील तुमच्याकडे तरी खूप कमी वेळामध्ये तुम्ही सर्व स्वीटकॉर्न सोलून घेऊ शकता। 1 स्वीटकॉर्नचे 2 तुकडे करून अशा पद्धतीने सर्व स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतलेले। या स्वीटकॉर्नच्या भाजीसाठी मसाले कोणते वापरणार आहोत ते पाहूया। सर्व मसाले छोट्या चमच्यांनी घेणार आहे, त्यासाठी 1/2 चमचा हळद घेणार आहे, तिखट चवीनुसार पण 1 चमचा घेणार आहे मी, 1 चमचा जिरे आणि मीठ चवीनुसार। इथे बडीशेप घेतलेली आहे जी आपण सोप खात होती, त्याची पावडर करून घेतलेली आहे, ती पण 1 चमचा आहे। बडीशेपची पावडर ऑप्शनल आहे, याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, पण मी इथे सोपच्या पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे छान टेस्ट येते। 1 चमचा छोट्या चमच्यांनी गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड। आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी थोडीशी हिंगसुद्धा घेतलेली आहे, यामुळे चव खूप छान येते भाजीला। पण तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे हिंगसुद्धा। मी इथे 2 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे, बरेच जण मलाई म्हणतात, किंवा तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता याऐवजी। कढई घेतलेली आहे, यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झालेलं आहे, छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे तळतळले, कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकून घ्यायचे। कांदा स्लो गॅसवरच थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। सर्वात महत्त्वाची टीप आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि सर्व मसाले स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे। खूप जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे, कारण बाकी सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून पुन्हा भाजणार आहोत, तोपर्यंत मग कांदा जास्त करपून जाईल। म्हणून अगदी थोडंसं कांद्याला भाजून घ्यायचं। यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायचे। सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्ये 2 टोमॅटोची पेस्ट केली ती टाकून घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण स्लो गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं आहे। 1/2 चमचा छोट्या चमच्याने हळद टाकलेली आहे, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे छोट्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा सोपची पावडर टाकून घेतलेली आहे। सर्व मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच, ही एक महत्त्वाची टीप आहे। आणि भाजी बनवतानाची सर्वात महत्त्वाची स्टेपसुद्धा आहे, यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। साधारण 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मी इथे। सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ। यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता उकडून घेतलेले सर्व स्वीटकॉर्नचे दाणे यामध्ये टाकून घेऊया। सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या भाजीची ग्रेव्ही छान भाजल्यानंतर स्वीटकॉर्नचे दाणे भाजीच्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटं हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ झालेला आहे, मिश्रण छान परतून घेतलेलं आहे, मस्त सुगंध येत आहे भाजीचा।
यामध्ये आपण 2 चमचे दुधावरची साय, बरेच जण मलाई म्हणतात किंवा तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकून घेऊ शकता, आणि पुन्हा 1 मिनटं हे मिश्रण चांगलं स्लो गॅसवरच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता या स्टेजवर आवश्यकतेनुसार तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ हवी त्यानुसार गरम पाणी टाकायचं आहे. महत्त्वाची टिप आहे ही, यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम पाण्यामुळे भाजीला छान तर्री सुटते, त्यामुळे गरम पाणी वापरलेलं आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून सर्व मिश्रण चांगलं मिक्स केलं, यावर झाकण ठेवून 3-4 मिनटं भाजी वाफून घेऊ. यावर झाकण ठेवल्यामुळे भाजीला छान तेल सुटते आणि त्यावेळेस आपण समजू शकतो की आपली भाजी तयार झालेली आहे म्हणून. 3-4 मिनटं झालेली भाजीला छान तेल सुटलेलं आहे. चमच्याच्या साह्याने भाजीला एकदा छान मिक्स करून घेऊ. सर्व स्वीट कॉर्न आपण पहिलेच उकडून घेतलेले असल्यामुळे भाजीला खूप जास्त शिजवायची गरज नाही पडणार. आणि सर्व मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे. यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. भाजीला चांगलं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा यावर ताट झाकून ठेवूया आणि 1 मिनटं फक्त भाजीला वाफी आणून घेऊया. 1 मिनटं झालेली आहे, भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि सुगंध पण अप्रतिम येत आहे. अशा पद्धतीने आपली स्वीटकॉर्नची भाजी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम स्वीटकॉर्नची भाजी मी इथे सर्व्ह करून घेतलेली आहे. पुन्हा यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत, गव्हाच्या तंदुरीसोबत किंवा साध्या पराठ्यांसोबत, गार्लिक तंदुरीसोबत किंवा नानसोबतसुद्धा नक्कीच खाऊ शकता. या व्हिडिओप्रमाणे स्वीटकॉर्नचे वडे, स्वीटकॉर्नची टिक्की, स्वीटकॉर्नचा चीजकॉर्न पराठा, तसेच चटपटीत मसाला स्वीटकॉर्न असे बरेच व्हिडिओ यूट्यूबवर प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. नान, तंदुरी, गव्हाची तंदुरी याचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.